पॅरासिटामॉल सह 156 धोकादायक मेडिसिन वर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने फार्मास्युटिकल कंपन्यांना हा धक्का दिल्याचं दिसतंय. आरोग्यासाठी घातक असलेल्या 156 औषधांवर केंद्राकडून बंदी घालण्यात आली आहे. ताप, सर्दी, ॲलर्जी साठीच्या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन म्हणजेच FDC औषधांवर बंदी घातलेली आहे. ताप, सर्दी, ॲलर्जी आणि वेदनांसाठी वापरल्या जाणाऱ्या 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन म्हणजेच FDC औषधांवर बंदी घातलेली आहे सरकारनं. आता ही औषधं बाजारात विकली जाणार नाहीयेत. ही औषधं आरोग्यासाठी घातक ठरू शकतात असं सरकारनं म्हटलंय. FDC ही अशी औषधं आहेत जी दोन किंवा अधिक औषधं निश्चित प्रमाणामध्ये मिसळून तयार केली जातात. सध्या अशा औषधांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. त्यांना कॉकटेल औषधं ही म्हणतात आणि याच औषधांवर केंद्र सरकारनं आता बंदी घातलेली आहे. तब्बल 156 औषधांवर बंदी घालत केंद्र सरकारनं फार्मास्युटिकल कंपन्यांना धक्का दिला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.